आज अक्षय तृतीया, आज आंबे खायला सुरुवात केली जाते, मात्र त्याआधी बाप्पाला आंब्याचं नैवेद्य दाखवला जातो. आणि म्हणूनच पुण्यामधल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अक्षय तृतीयेनिमित्तानं 11,000 आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय. यानिमित्तानं मंदिराला फुलांसह आंब्याचीही सजावट करण्यात आली आहे. पुण्यामधले देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीनं हे हापूस आंबे बाप्पाला वाहण्यात आले आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अश्विनी पवार हिनं. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला आंबा घ्यायला सुरुवात केली जाते आणि त्यापूर्वी बापाला आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आणि म्हणूनच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आज आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलेला आहे आणि तब्बल 11,000 आंबे बापाला आज अर्पण करण्यात आलेले आहेत. पुण्यातील आंब्यांचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील हे आंबे जे आहेत हे बापाला अर्पण करण्यात आलेले आहेत. केवळ बापाच्या गाभाऱ्यातच नाही तर मंदिराला देखील आंब्यांची सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फुलांची देखील सजावट या मंदिराला संपूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो ही सजावट बघण्यासाठी आणि एकूणच हे पिवळं धमक दिसणारं बापाचं रूप जे आहे ते बघण्यासाठी आज पुणेकरांची गर्दी जी आहे ती पहाटेपासून लोटलेली आहे. खरं तर अक्षय तृतीये हा जो मुहूर्त आहे या मुहूर्ताला दान केलं जातं आणि या दिवशी जे दान देतात ते अक्षय म्हणजेच नेहमी कायमस्वरूपी राहतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी वेगवेगळ्या वस्तू दान देण्याला अधिक महत्त्व आहे आणि म्हणूनच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा जो मुहूर्त आहे या निमित्ताने हे जे अनोखं 11,000 आंब्यांचं दान जे आहे ते आज देण्यात आलेलं आहे. आणि आज या आंब्यांचा दिवसभर या ठिकाणी सजावट असणार आहे. उद्या जे आंबे आहेत ते इथे येणाऱ्या भक्तांना आणि वृद्धाश्रमातील वृद्धांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत. एकूणच पुणेकरांसाठी आणि जे आंब्याचे शौकीन आहेत अशा लोकांसाठी देखील आंबा महाग जरी असला तरी आता अक्षय तृतीया आलेली आहे आणि आजपासून आंबे खाण्यास हरकत नाही असं म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.